आज आपण फॅक्टर्स बघणार आहोत. अगोदर आपण काय बघितलं, प्राइम नंबर्स वगैरे बघितलं, को प्राइम, कॉम्पोजिट नंबर वगैरे. जनरली आपण काय बघणार, समजा आपल्याला समजा एखादा नंबर दिलेला आहे 12, त्याचे फॅक्टर्स फाडायचे आहे. फॅक्टर्स फाडण्यासाठी मी काय करतो, बघा ह्याला पहिल्यांदा 2 डिव्हिजन होतं का होते, 6 to the 12. आता ह्याचं परत काय करणार आहे, 2 into 2 3 6. म्हणजे मी काय करतो, बघा सगळ्या ठिकाणी प्राईम नंबर आणायचा प्रयत्न करतो. हे कॉम्पोजिट नंबर, कुठलाही कॉम्पोजिट नंबर दिलेला असेल तर तो काय असतो, आपण प्रॉडक्ट ऑफ प्राईम नंबर्समध्ये काय करू शकतो, लिहू शकतो. हे बघा सगळे प्राईम नंबर आहे, हे त्याचे काय झाले सगळं फॅक्टर. समजा आपण एखादा आणि एक घेऊया 50, इक्वल टू काय होऊ शकतो, 2 भाग जाऊ शकतो 2 into 25. नंतर आपण काय करतो, बघा 2 into 5 into 5. इथे जर बघितलं तर सगळे काय सांगा, प्राईम नंबर आहे. म्हणजे कुठलाही कॉम्पोजिट नंबर आपण काय करू शकतो, प्राईम नंबर, प्रॉडक्ट ऑफ प्राईम नंबरमध्ये काय करू शकतो, लिहू शकतो. त्याला युक्लिड्स रूल असं म्हणतात. म्हणजे आपण काय करू शकतो, कुठलाही प्राईम नंबर काय करू शकतो, कुठलाही कॉम्पोजिट नंबर आपण प्राईम नंबरमध्ये लिहू शकतो. आता हे झालं फॅक्टर. फॅक्टर तुम्हाला एकदम इझिली येतील आणि बहुतेक मला वाटतं तुम्ही 500 पण शिकलेलं आहे फॅक्टर. फक्त मी थोडक्यात इथे एक्सप्लेन करतो. नंतर आपण काय, आपल्याला काय बघायचं आहे, समजा 2 दिलेले आहेत, त्यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन काय तो आपल्याला बघायचा. समजा आपल्याला 12 दिलाय, दुसरा नंबर 15 दिला, तर पहिली गोष्ट आपण याची फॅक्टर काढणार आहे 2 into 2 into 3. आणि याचा पण फॅक्टर काढला, बघा याचं काय येणार 3 into 5. तर याच्यामध्ये कॉमन काय आहे ते बघायचं, याच्यामध्ये 3 कॉमन आहे 3 कॉमन. हे त्या दोघांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय सांगा, 3 आहे. 3 याला काय होतं, मल्टिप्लाय करावे, डिव्हिजन केलं तर डेफिनेटली रिमाइंडर काय येणार, 0 येणार. त्याच्यातला मोठ्यात मोठा कुठला आहे सांगा, 3. त्याच्याव्यतिरिक्त मोठा कुठला नंबर नाही ज्यांनी दोघांना काय होऊ शकेल, दोघी नंबर डिव्हिजिबल बाय त्या नंबरने असतील असं होऊ शकत नाही. म्हणजे रिमाइंडर 0 होऊ शकत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणतो. आपण आणि 2-3 उदाहरणं घेऊया बघा. तर समजा मला नंबर दिला 125 आणि समजा दुसरा दिला नंबर आपल्याला 150 दिला, तर याचे फॅक्टर पाडूया पाहिजे. का 125 आपल्याला 25 into 5 येणार आहे, 25 into 5. परत 25 आपण काय करू शकतो, 5 into 5. याच्या पुढे जाणार तर नाही जाणार, तर याची काढूया आपण 5 येणार नाही, 6 into 25. 6 आपण 3 into 2 करू शकतो आणि 5 into 5 करू शकतो. त्याच्यामध्ये दोघांमध्ये जर कॉमन बघितलं तर 5 5 5 5, 2 वेळा 5 5 कॉमन आहे, त्यामुळे त्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय येणार समजा 25 येणार. 25 यांना दोघांना काय केलं, डिवाइड केलं तर डेफिनेटली रिमाइंडर काय येणार आहे, 0 येणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो समजा, हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन असं म्हणतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. मी फक्त तुम्हाला सध्या एकच पद्धत दाखवतो, उद्या आपण काय करणार आहे, दुसरी पद्धत बघणार आहोत. हे करताना तुम्ही काय करणार, वेगवेगळे नंबर घ्या आणि त्याची कॉमन फॅक्टर काढण्याचा प्रयत्न करा. आता अनेक मी तुम्हाला काय करतो, हे तुम्ही ट्राय करायचं बघा. 2 म्हणजे पाठोपाठ येणारे नंबर घ्यायचे, 12 and 14, 12 and 14. त्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय येतो ते तुम्ही काढायचं आहे काय येतं. नंतर सेम काय करायचं, परत रिपीट करायचं 24 and 26. हे कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहेत, त्यांचा एस सी एफ काय येतो किंवा जी सी जी म्हणतात, तर ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन पण म्हटलं आता, म्हणजे त्याला लसावी नाही, याला मसावी म्हणतात. हायेस्ट म्हणजे महत्तम, बरोबर. ह्याला एस सी एफला आपण काय म्हणतो, मसावी म्हणतो, आणि एल सी एफला लसावी म्हणतो. तर याच्यामध्ये काय करायचं, तर आपल्याला असे कुठलेही 2 घ्या, तुम्ही समजा 122 and 124 घ्या, जे कन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहेत, त्यांचं तुम्हाला काय मिळतं ते काढायचं आहे, एस सी एफ काय मिळतं ते काढायचं आहे, तिथे तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही काय कन्क्लुजन काढतात हे पण तुम्ही काय करायचं आहे मला सांगायचं आहे. तर दुसरी गोष्ट आपण काय करणार, तर असे 2 घ्या, जे 2 काय आहेत, कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स आहेत. समजा मी घेतलं 19 and 21, असे घेतले तर त्याचं एस सी एफ काय येतं हे पण तुम्ही काय करायचं आहे बघायचं आहे. तिसरी गोष्ट काय घ्यायची, 2 घ्यायचे कुठलेही, समजा 5 and 7 कुठलेही घ्या, आणि त्यांचा एस सी एफ काय येतो ते आपल्याला बघायचं आहे.
हे तुम्ही काय करणार आहे, होमवर्क म्हणून करणार आहे. आणि त्याच्यावरनं आपण मी काय करणार, नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला परत एकदा सांगणार आहे त्याचं काय कन्क्लुजन काय ते आपण काय करणार आहोत बघणार आहोत. पण तुम्ही कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न करा. आज फक्त मी काय दाखवतोय बघा, फॅक्टर्स आणि एचसीएफ किंवा जीसीडी एकदम एकदम सोपा आहे आणि एक ह्याच्यावर वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा तुम्ही काय करा प्रयत्न करा. तुम्हालाही आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.